मित्रांनो कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये मा मराठी टायपिंग करणे खूप अवघड असते पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहे जिचा वापर करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कंप्युटर किंवा लॅपटॉपमध्ये मा मराठी टायपिंग करू शकता नमस्कार मित्रांनो मी आहे तुमच्यासोबत ताराचंद पालवे आणि तुम्ही बघत आहात आय गिक्स मराठी मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला दोन पद्धत सांगणार आहे पहिली पद्धत ही विंडोज इलेवन किंवा टेन वापरत असाल तर त्यांच्यासाठी आहे पहिल्यांदा सेटिंगमध्ये जाऊन सिस्टम व अबाउटमध्ये जाऊन विंडोज व्हर्जन चेक करून घ्या माझ्या सिस्टममध्ये मा ट्वेंटी वन एच टू हे व्हर्जन इन्स्टॉल आहे तुमच्या सिस्टममध्ये नाइन्टीन झिरो थ्री किंवा त्यावरील व्हर्जन इन्स्टॉल पाहिजे जर हे व्हर्जन इन्स्टॉल नसेल तर विंडोज अपडेट करून घ्या त्यानंतर टाईम अँड लँग्वेजेसमध्ये लँग्वेजेस या ऑप्शनवर क्लिक करा या ठिकाणी ॲड लँग्वेज या ऑप्शनवर क्लिक करून मराठी भाषा सिलेक्ट करून नेक्स्ट व इन्स्टॉल करा इथे मराठी ऑप्शन ॲड झालेलं दिसेल त्यावर क्लिक करून ऑप्शन या पर्यायावर क्लिक करा इथे ॲड कीबोर्डमध्ये मा मराठी फोनेटिक हा ऑप्शन सिलेक्ट करा व मराठी इनस्क्रिप्ट हा ऑप्शन रिमूव्ह करा या प्रोसेससाठी तुम्हाला इंटरनेटची गरज असणार आहे त्यामुळे इंटरनेट कनेक्टेड असू द्या इथे बेसिक टायपिंग डाउनलोड नावाचा पर्याय दिसत असल्यास डाउनलोड करून घ्या आता विंडो क्लोज करा टास्कबारच्या उजव्या कोपऱ्यात कीबोर्ड बदलण्याचा ऑप्शन दिसेल किंवा तुम्ही कीबोर्डवर आर्ट प्लस शिफ्ट प्रेस करून कीबोर्ड चेंज करू शकता तुम्हाला मराठी टायपिंग करायची असल्यास या ठिकाणाहून मराठी फोनेटिक हा कीबोर्ड सिलेक्ट करा आता तुम्ही जे काही मराठी इंग्रजीमध्ये टाईप कराल ते सर्व मराठीमध्ये टाईप होताना दिसेल उदाहरणार्थ मी हे वाक्य टाईप करतो मित्रांनो जर तुम्ही विंडोज सेवन वापरत असाल किंवा पहिली पद्धत जर तुमच्या सिस्टममध्ये काम करत नसेल तर तुम्ही ही दुसरी पद्धत वापरू शकता गुगलवर भाषा इंडिया सर्च करून मराठी लँग्वेज डाउनलोड करून घ्या डाउनलोड झाल्यावर राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट फाईल करून घ्या दुसरी एक फाईल तयार होईल यामधील हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्या मित्रांनो इन्स्टॉल करत असताना तुम्हाला कदाचित हा एरर येऊ शकतो किंवा हा एरर येणारसुद्धा नाही हा एरर आल्यास कंट्रोल पॅनल ओपन करा अनइन्स्टॉल प्रोग्राम डाव्या कोपऱ्यात टर्न विंडोज डिफेंडर नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा या ठिकाणी डॉटनेट फ्रेमवर्क हे दोन ऑप्शन सिलेक्ट असले पाहिजे यामधून एखादा ऑप्शन सिलेक्ट नसेल तर तो सिलेक्ट करून घ्या व ओके करा पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा डाउनलोड होण्यासाठी पाच ते दहा मिनिटे वेळ लागू शकतो डाउनलोड झाल्यावर पुन्हा ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आत्ता कोणताही एरर न येता हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल सर्च बारमध्ये लँग्वेज बार म्हणून सर्च करा हे दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करा लँग्वेज बार ऑप्शन या पर्यायावर क्लिक करा इथे डॉक इन टास्क बार सिलेक्ट करून अप्लाय व ओके करा आता टास्क बारमध्ये लँग्वेज ऑप्शन दिसेल यावर क्लिक करून लँग्वेज चेंज करू शकता समजा तु मरा तुम्हाला मराठी टायपिंग करायचे मग तेव्हा तुम्ही हा मराठी ऑप्शन सिलेक्ट करून अगोदर सांगितल्याप्रमाणे मराठी टायपिंग करू शकता किंवा इंग्लिश टायपिंग करायची असल्यास इथे तुम्ही इंग्लिश पर्याय सिलेक्ट करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कंप्युटर किंवा लॅपटॉपमध्ये मराठी टायपिंग करू शकता मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद